पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीची राजधानी झाले आहे. बालेवाडी म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल रॅकेटने प्रेक्षकांच्या दिशेने टोलावले. मुख्य स्पर्धेपूर्वी जगातील चौथ्या मानांकित केरोलिन मेरिन, अभिनेत्री तापसी पन्नू, टेनिस पट्टू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. पहिल्यांदा तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचं स्वागत चांगल्या प्रकारे करावं, नियमांचं पालन करून करावं आणि इतरांना आनंदी देत करावं अशा प्रकारची सगळ्यांना अपील देखील करते. जे नवीन वर्ष आहे ते महाराष्ट्राकरता सुखसमाधानाचं जावं. विशेषतः दुष्काळ असल्यामुळे एक मोठं संकट आपल्या समोर आहे, पण त्याचा समर्थपणे सामना करण्याची शक्ती नवीन वर्षात आपल्या सगळ्यांना मिळो हीच अपेक्षा आहे.